नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नगर परिषद दिग्रजच्या हलगर्जीमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर। नगर परिषद दिग्रज प्रशासनाने पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती केली। नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद देत आपापल्या नळाला तोटी लावल्या। नागरिकांना जनजागृतीचे धडे देणारी नगर परिषद दिग्रज मात्र स्वतःचे कर्तव्य विसरले की काय असा नागरिकांना संशय येत आहे। बालाजी मंदिर समोरील लीकेज दुरुस्त न केल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे। तर आज दिनांक 13 मार्च रोजी दिग्रज शहरातील विश्रामगृहासमोरील लीकेज मधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला। विश्रामगृह ते शिवसेना कार्यालयापर्यंत जणू काही नदीचा प्रवाह वाहतो की काय इतके पाणी रस्त्यावरून वाहत होते। सतत एक तासापर्यंत पाण्याचा अपव्यय होत असताना सुद्धा पाण्याचा प्रवाह बंद झाला नव्हता। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रज, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।